तुक्षराज कंस्ट्रक्शन चे प्रोप्रायटर सन्माननीय इलेजी गोज साहेब यांची उपस्थिती आज मात्र आपल्या स्पर्धेला लाभले। तर जाऊया मॅचच्या दिशेने। ऋषी नाईक आणि संदेश गोंधळी एका बाजूला, वहाळ संघाचा खेळाडू ऋषी नाईक स्ट्राइक एंडला, तर नॉन स्ट्राइक एंडला जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीमचा खेळाडू संदेश गोंधळी आणि गोलंदाजीसाठी मात्र दाखल झालाय। जयेश टांगरकर पहिला बॉल, पहिलाच बॉल ऋषी नाईकचा तडाखा मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे आणि आता मात्र या वादळी इनिंगला सुरुवात केले। पहिलाच बॉलवर षटकार, अच्छा दिवसामधील सुद्धा पहिली मॅच खेळत असताना पहिलाच बॉलवर षटकारानं खातं उघडलं होतं, परंतु त्यानंतर मात्र लगेच झटपट बाद झाला होता। परंतु आता गरज आहे, वहाळ ग्रामपंचायतीचा विचार केला, 74 धाबा उभ्या करायच्या असतील तर ऋषी नाईकला एक महत्वपूर्ण इनिंग खेळावी लागेल आणि पहिल्याच बॉलवर मात्र जयेश डांगरकरच्या षटकारानं त्याचं स्वागत सुद्धा केलंय ते 6 धाबेनं। अठरा पूर्णांक 50 सरासरीने जायचंय, मोठ षटक मात्र पाहायला गेलं तर ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येतील एक षटक असं शोधावं लागेल 4 ओव्हर्स मध्ये। ऋषी ठोकतोय समोरच्या दिशेला, व्हाट अ सुपर स्ट्राइक, ऍब्सोल्युटली ब्रिलियंट, इट्स आउट ऑफ द पार्क, ह्यूज इट, 6 धावा, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार, इट्स अ लॉन्गेस्ट 6 बाय ऋषी नाईक, काय बॅटिंग आहे। पहिल्या पासूनच आता मात्र आक्रमकतेला सुरुवात केले ऋषी नाईकनं, 2 बॉलवर 12 धावा। थोडस पाहायला गेलं तर विचार करण्यास भाग पाडले उमरोली ग्रामपंचायतीला सुद्धा, त्यांना सुद्धा माहिती आहे ऋषी नाईकची ताकद काय। एक सीझन जर पाहिला तर ऋषी नाईकनं सर्वाधिक अर्धशतक ठोकली होती, जवळजवळ 18 ते 19 अर्धशतक त्यानं एका वर्षामध्ये ठोकणारा हा खेळाडू आहे आणि हा सुद्धा एक इतिहास आहे, हा विक्रम आहे आणि इथे मात्र चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी, त्याच्यावर जबाबदारी आहे। आज मात्र त्याला लीड घेऊन खेळावं लागेल, कारण या मॅच मध्ये ऋषी नाईक चमकला तर या मोठ्या धावसंख्या सुद्धा चेस होऊ शकतात आणि असंच काहीच मैदान आहे हे राजीव गांधी मैदान। बऱ्याचशा खेळाडूंना मात्र या मैदानानं आजपर्यंत प्रसिद्धी दिले, बरेचसे खेळाडू मात्र अगदी कमी वयामध्ये चमकले ते या मैदानावर आणि या मैदानावरचा एखादा विक्रम, एखादा चांगला परफॉर्मन्स मात्र नेहमीच तुम्हाला समालोचकांच्या मुखामधून त्या खेळाडूच्या बद्दल सांगितलं जातं आणि त्यासाठी मात्र या मोठ्या ट्रॉफीमध्ये चांगला चमकदार खेळ करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि स्वप्नवत कामगिरी आता मात्र ऋषी नाईक करत असताना 2 चेंडूंवर जयेश टांगरकरच्या टोकल्यात तब्बल 12 धावा आणि एक ठोस सुरुवात मात्र करून दिले। 74 धावा चेस करायच्या, 12 वजा केल्या तर आता मात्र 62 धावा शिल्लक असतील आणि 62 धावा या 10 षटकारांच्या मदतीनं पूर्ण करता येऊ शकतात, षटकार मोजावे लागतील वहाळ ग्रामपंचायतीला। 12 षटकार मारायचे आहेत, त्याच्यातले 2 षटकार आलेत, 10 षटकार मारायचे आहेत, आता ते कोणत्या फलंदाजांनी किती मारायचे आहेत हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु पहिल्या 2 बॉलवर 2 षटकारांना थोडासा आत्मविश्वास वाढला असेल। वहाळ ग्रामपंचायत हा संघ जिंकला तर सरपंच साहेब समीरजी पाटील यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक सुद्धा असणार आहे संघाला। जयेश डांगरकर थोडासा गांगरून गेला असेल आता मात्र या फटकेबाजीनं। तिसरा चेंडू असेल जयेश डांगरकर, फाईट अमोर राउंड विकेट ना, लोवर फुल टॉस बॉल ऑन साइड ला, सलग तीसरा, ऋषी नाईक ऑन द फायर, लगातार 3 षटकारांचा खेळ, गरज आहे आज वहाळ ग्रामपंचायतीला या खेळाडूचं खेळणं आणि काय सुरुवात केले। का रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला एक सर्वोत्कृष्ट फलंदाज गणला जातो त्याची प्रचिती आता तमाम क्रीडा रसिकांना आली असेल। ऋषी नाईकच्या बॅट मधून हा सलग 3रा षटकार, पहिल्या 1-2 सामन्यामधलं जणू काही अपयश आता मात्र ते धुवून काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मोठा खेळाडू आहे, स्टार खेळाडू आहे आणि तशीच काहीशी सुरुवात ऑन साइडला एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय डीप मिड विकेटला, दुसरा लॉंग ऑफला उभा आहे ऋषी नाईक साठी, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललेत। यावेळेचा बॉल सोडून केलाय, लेफ्ट केलाय ऋषी नाईकला, अंदाज होता व्हाईट बॉलचा, इशारा मात्र येतोय लोबो सरांचा,
एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या जाऊन पोहोचले ती 19 या आकड्यावर म्हणजे ज्या पहिल्या षटकामध्ये धीरज मात्रेच्या धावा आल्या होत्या 19 या तीन चेंडूनंतर मात्र पूर्ण केल्यात त्या ऋषी नाईकनं ऋषी यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल जयेश डांगरकरचा पुन्हा एकदा स्वैर मारा दोन्ही हात मात्र फैलावलेत सावंत सरांनी आणि आम्हाला दर्शवले हा दुसरा खराब चेंडू आहे लगातार दोन व्हाइट बॉल हे दडपण आहे हे गोलंदाजावर असलेलं प्रेशर आहे आणि तीन षटकानंतर मात्र कोणत्या गोलंदाज असा असेल का ज्याच्यावर दडपण येणार नाही आणि ते दडपण जाणवतोय ऋषी लोवर फुल टॉस बॉल ट्राय केलाय वेगानं मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला होता डीप मिड विकेटला लॉंगन पर्यंत पोहोचून बॉल अडवेल तोपर्यंत मात्र सिंगल पहिल्यांदा स्ट्राइक रोटेट केली जाते धावसंख्या एक ने पुढे चालले जाऊन पोहोचला स्कोर कार्ड माझी साती गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर आम्हाला कळवतात 21 धावा झाल्यात पहिल्या चार चेंडूंच्या समाप्तीनंतर गुड स्टार्ट ग्रेट स्टार्ट एक षटक जे जीत खोदचं महागडे ठरलं होतं 29 धावांचं हे वसूल करावं लागेल ही मॅच जिंकायची असेल तर आतापर्यंत चार बॉल मध्ये 21 धावा झाल्यात प्रत्येक षटकाची भरपाई तुम्हाला बॉलर टू बॉलर करावी लागेल तरच या मॅच मध्ये मात्र कंपॅरिझन चालू शकतो ह्या तुलनात्मकतेने खेळ करावा लागेल तीन षटकार संपलेत अजूनही 9 षटकारांची गरज अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करावं लागेल ऑन साइड ला मिड ऑन ला चकून बॉल चाललाय लॉंग ऑन सी मारे शापार यावेळेस संदेश गोंधळीच्या बॅट मधून हा वेगानं मात्र चौकार सुपर बॅटिंग परफॉर्मन्स संदेश कोंधळीनं सुद्धा चौकारानं खातं उघडलं आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 25 या आकड्यावर 25 धावा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मात्र या सामन्यांचं प्रक्षेपण सुरू आहे युट्यूबवर तुम्ही सर्च करू शकता 24 लाईव्ह इव्हेंट्स किंजल ट्रॉफी तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल अकुटप्पाचा बॉल बॅक फुटला गेला शॉर्ट तडमॅनला चकवलाय बॉल मात्र वेगानं आउटफील्ड फास्ट मैदानाची डीप तडमॅन सीमारे शप्पार खणखणीत असा चौकार फलंदाज संदेश गोंधळीच्या पॅट मधून पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र इरादे स्पष्ट केले जाता मात्र वहाळ ग्रामपंचायतीनं आणि पहिल्या षटकामध्ये आम्ही सुद्धा भरपाई करू शकतो या जीतकोटच्या षटकाची आणि जीतकोटनं दिल्या होत्या 29 जाबा त्याच 29 जाबा जयेश डांगरकरच्या ओव्हर मध्ये मात्र पूर्ण केल्यात सुपर बॅटिंग परफॉर्मन्स बाय ओपनिंग प्लेयर अफलातून स्टार्ट ग्रेट स्टार्ट बाय दोनही सलामीवीरांनी मात्र अफलातून बॅटिंग केले लाजवाब परफॉर्मन्स 74 धावा सुद्धा आता कमी पडतील की काय असं एक कुठेतरी मनामध्ये प्रश्न पडलाय उमरोली ग्रामपंचायतीच्या खेळाडूंना आणि पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र तुफानी फटकेबाजीला सुरुवात केले ती ऋषी नाईक आणि संदेश कोंधळी या दोनही फलंदाजांच्या जोरावर 29 धावा झाल्यात जीत खोदचं षटक तर भरून काढले ओमकार नाईकचं षटक भरायचं आहे त्या षटकामध्ये 20 धावा आणायच्या धीरज मात्रेच्या षटकामध्ये 19 गेल्या होत्या परंतु आकाश गरतनं 5च दिल्या होत्या त्यामुळं आता तिघांचा ऍव्हरेज आपल्याला करावा लागेल 29 धावा पहिल्या आल्यानंतर 18 चेंडू आणि 45 धावा 15 सरासरी राहिले आणि 15 सरासरी म्हटली ती ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये या धावा चेस होताना आपण बऱ्याच वेळा पाहिलेत पहिल्याच ओव्हरमध्ये मी म्हणेन खूप चांगली बॅटिंग आणि त्याच्या जोरावर मात्र दर्जेदार कामगिरी केले 45 धावा करायच्या म्हणजे एक सात षटकार किंवा 6 षटकार एखाद्या चौकारानं हा सामना जिंकता येऊ शकतो म्हणजे प्रत्येक षटकामध्ये म्हणा किंवा ओव्हरऑल 18 चेंडूंमध्ये म्हणा 5 ते 6 षटकार आले हा सामना जिंकता येऊ शकतो अजय डांगरकर येतोय जयेशचा भाऊ परंतु त्याला सुद्धा आसमान दाखवलं जात आहे बॉल मात्र वाईडिश लॉंगॉनला प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर केला प्रयत्नानं आलाय अपयश पंचांच्या इशाराची आम्ही वाट पाहतो होय हा षटकार आहे इट्स अ 6 नंबर 4 बाय ऋषी नाईक सुपर बॅटिंग परफॉर्मन्स आणि अफलातून काय खेळी साकारले आतापर्यंत या षटकाराच्या मदतीनं अवघ्या 7 चेंडूंच्या समाप्तीनंतर वहाळ ग्रामपंचायतीची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले तब्बल 35 या आकड्यावर 35 प्रेक्षकांचा आता मात्र फुल पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते मिस केला ऋषी नाईकनं परंतु विकेट किपरनं सुद्धा मिस केलाय बॉल मात्र चाललाय सीमारेषेच्या पलीकडे नशिबाचा चौकार 22 स्वरूपात आता मात्र धावा येण्यास सुरुवात झाले आणि या बिना मेहनतीच्या धावाच आपण म्हणूया या मिळतात त्या वहाळ ग्रामपंचायतीला अजय डांगरकरच्या पहिल्या दोन बॉलवर आल्या 10 धावा थोडस व्हेरिएशन पाहायला मिळालं होतं या बॉलवर थोडस चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं अजयचं परंतु मागे मात्र काही बॉल सापडला नाहीये 39 कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप इट्स अ लॉंग चेस फॉर ऋषी नाईक शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता व्हाइट बॉलचा इशारा येतोय ज्या ठिकाणी दोन षटकानंतर 39 धावा होत्या परंतु आता विचार केला
तर पहिल्या 8 चेंडू नंतर 40 धावा झाल्यात, म्हणजे किती वरचढ आहे कंपॅरिझन पाहिलं तर वहाड ग्राम पंचायत संघ। सुपर स्ट्रोक ऑन साइडला स्लॉग स्वीप केलाय, बॉल मात्र डीप मिड विकेट सीमा रेषा पार, ऋषी नाईक ठोकतोय आणखीन एक षटकार। बेधुंद अफलातून बॅटिंग ऋषी नाईकच्या पॅट मधून फक्त षटकार आणि गोलंदाजाचं स्वागत केलं जाते आणि यासाठी सर ओळखला जातो रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचा हा स्टार खेळाडू, त्याच्या बॅट मधून निघालेला हा पाचवा षटकार। धावसंख्या मात्र 46-46 धावसंख्येवर जाऊन पोहोचलंय, 15 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे, फक्त 13 धावांचं अंतर उरलंय। या 13 धावा दोन षटकारांच्या मदतीनं मात्र कमी करता येऊ शकतील। ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग कडे बॉल चालला, इथे पाहायला गेलं तर 60% रन कम्प्लीट केली होती संदेश गोंधळीनं, परंतु दोघांनी ठरवले आता धोका पत्करायचा नाहीये, दोघांची बॅट लागले त्यामुळे अगदी एखादा चेंडू निर्धाव केला तरी चालेल, परंतु आपल्याला थोडस सावधानतेने खेळावं लागेल, अजूनही आपल्याला मॅच फेस करायची आहे। 40+ टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगल येईल, स्ट्राइक रोटेट करत असताना सिंगल रन, मात्र धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 आकड्यावर 47। यानंतर मात्र या लढतीतील विजेता संघ खेळणार आहे सुपर 4ची मॅच 40+, ज्या खेळाडूंना आजपर्यंत आपलं आयुष्य वेचलं या ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी, मात्र हे मोठे मोठे स्टार खेळाडू घडवलेत ज्याने कित्येक क्रिकेटची मैदानं गाजवली, त्यांचा इतिहास बऱ्याच अंशी आपल्यापर्यंत पोहोचला नाही कारण तेव्हा युट्यूब नव्हतं, परंतु त्यांनी मात्र प्रत्येक मैदानात आपले अनुभवी सिनियर्स खेळाडूंचा खेळ, परंतु सिनियर जरी असले तरी ते काही कमी नाहीत। व्हीबीपी पनवेल 40+ टीमच्या कॅप्टनला माझी विनंती असेल आपण अगोदरच येऊन राहायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। अजय डांगरकर लोवर फुल टॉस बॉल ट्राय केला ऑन साइडला, मिड विकेट झोन कडे सिंगल येईल, दुसरा धावेचा प्रयत्न, इथे मात्र थोडीशी चुकी काय झाली, लगेचच व्हेरी फास्ट व्हेरी क्विक सिंगल यावेळेस कम्प्लीट केली गेली, दोन धावा मात्र मिळतील धावसंख्येमध्ये, भर धावसंख्ये जाऊन पोहोचले ती 49-49 या आकड्यावर, म्हणजे ओमकार नाईकच्या षटकाची सुद्धा या ठिकाणी भरपाई केली। पहिल्यांदा आपण पाहिलं ते जीत खोत न दिल्या होत्या 29 धावा, त्या 29 धावा दिल्या जयेश डांगरकरनं, ओमकार नाईकनं दिल्या होत्या 20 धावा, त्या 20 धावा दिल्या अजय डांगरकरनं, आता फक्त राहिले धीरज मात्रे आणि आकाश गरजची षटक। धीरज मात्रेनं दिल्या होत्या 19, आकाशनं दिल्या होत्या 5, दोघांनी दिल्या 24, आता उर्वरित मात्र अंतर आहे ते अवघ्या 12 बॉल मध्ये तब्बल 25 धावा, एक धाव तुम्हाला जास्त काढावी लागेल। 25 रन्स रिक्वायर्ड रिमेनिंग 12, 40+ चे सगळे खेळाडू या मैदानावर उपस्थित झालेत, त्यांचं खरंच मनापासून आपण स्वागत करूया, आभार मानूया, वेळेच्या अगोदरच मात्र या टीमनं हजेरी दाखवले, सगळे स्टार खेळाडूंचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल। सोन्याचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल, रायगडचा ट्रॅक विश्वास पाटील, संजय बात्रे, संजय वास्कर असतील, कैलास पोरजी असतील, सुलक्षण असतील, सुलक्षणची इनिंग मी नक्कीच ज्या पद्धतीनं 40 बिग बॅश मध्ये 49 धावा, तसं सुलक्षण मैदानामध्ये फलंदाजी करत असताना फार कमी वेळा त्याला बॅटिंग मिळते, परंतु ज्या पद्धतीनं इथे ऋषी नाईकच्या बॅट मधून व्हेरी फ्लॅट जमिनीला समांतर आणखीन एक दर्जेदार आणि लाजवाब कामगिरी करत असताना ठोकलाय आणखीन एक षटकार। ऋषी नाईक ऑन फायर, ऋषी नाईकची क्वालिटी काय, ऋषी नाईकची क्षमता काय, आता मात्र सगळ्याच प्रेक्षकांना कळून चुकले असेल। धावसंख्या मात्र आकार घेत असताना, अर्धशतक धाव फलकावर, 55 धावा कम्प्लीट होत असताना वहाड ग्राम पंचायतीच्या सचिन मडवीचा हा बॉल, इट्स अ लॉंगेस्ट व्हेरी लॉंग सिक्स बाय ऋषी नाईक, काय बॅटिंग आहे, विस्फोटकता दाहकता आता मात्र या फलंदाजी मधून पाहायला मिळते, लगातार दोन षटकार आता मात्र सचिन मडवीच्या अगेन्स्ट आणि काय फलंदाजी झाले। बॅटिंग आपण पाहिली तर आतापर्यंत 7 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत, लाजवाब अप्रतिम, आता मात्र विशेषण संपलेत आमच्याकडचे, ऋषी नाईक का क्या कहना, करावं तेवढं कौतुक कमी आहे या फलंदाजाचं। धावसंख्या मात्र जाऊन 61 वर पोहोचले, 13 धावांची गरज आहे, क्लीन बोर्ड इथे संघाला मात्र सुरक्षित ठिकाणी जरूर नेलं, परंतु त्याचं वैयक्तिक अर्धशतक होण्यापासून मात्र थोडासा दूर राहिला।
ऋषी नाईकचं अर्धशतक झालं असतं तर आणखी चार चार लागले असते. एक दुग्ध शर्करा योग आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु काही हरकत नाहीये, संघासाठी तो खेळत होता, संघासाठी लढला. तसं पाहायला गेलं तर सिंगल डबल्सने त्याला हे अर्धशतक कम्प्लीट करता आलं असतं. 12 बॉल मध्ये 7 षटकार 44 धावा ठोकल्यात. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ऋषी नाईक साठी. वेल प्लेड, ग्रेट इनिंग, ग्रेट नॉक बाय ऋषी नाईक. अफलातून अफलातून फलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र मैदानावर घडवलं. जयेश टांगरकर, अजय टांगरकर, सचिन मडवी सगळ्याच गोलंदाजांची वाताहत करून टाकली ती ऋषी नाईक या फलंदाजांना. संघाला सेफ ठिकाणी नेलंय. आता मात्र संघाला इथून पुढे न्यायचंय, विजयाचा रस्ता दाखवायचा आहे.